हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू व्लॉग. तर फ्रेंड्स, आज आमच्या इकडे हळदी कुंकू समारंभ आहे. तर बघा, त्यासाठी इथे मम्मीने किती सुंदर रांगोळी काढली आहे. मला तर ही रांगोळी खूपच जास्त आवडली. तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, रांगोळी काढल्याच्या नंतर आम्ही इथे रेडी झालो आहोत. बघा, रेडी होऊन इथे काकीसुद्धा आले आहेत. आमचंच झालं नव्हतं, मला रणकृष्णामुळे आमचं कधीच लवकर होत नाही. सो आम्ही त्यांची तयारी करून मग इथे काकींना आता मम्मी आणि काकी हळदी कुंकू लावणार आहेत. आणि हळदी कुंकू लावल्यानंतर इथे आता मम्मीने वाण दिलं आहे हळदी कुंकूचं काकींना. त्यानंतर बघा, इथे काकींची मुलगी आहे, तिला सुद्धा का मम्मीने हळदी कुंकू लावलं आहे. आणि तिला काकी इथे तिळगूळ भरवत आहे. त्यानंतर मम्मी इथे काकीला तिळगूळ देत आहे. त्यानंतर इथे काकी हळदी कुंकू लावत आहे त्या काकींना. त्यानंतर काकींनी इथे तिळगूळ सुद्धा दिला आहे. त्यानंतर बघा, इथे त्यांच्या गप्पा सुरू आहेत. आता काहीतरी बोलत होत्या त्या, तर मला माहित नाही, पण त्यांच्या काहीतरी गप्पा सुरू आहेत एवढं नक्की. त्यानंतर इथे दुसरे काकी आले आहेत, त्यांना सुद्धा आता इथे मम्मी हळदी कुंकू लावणार आहे. नाही नाही, हळदी कुंकू लावलं आहे मम्मीने. तर त्या काकींची इथे नात आहे, तर तिला सुद्धा मम्मी हळदी कुंकू लावत आहे. त्यानंतर इथे काकी हळदी कुंकू लावत आहे. बघा, आता त्या काकी सुद्धा काकीला हळदी कुंकू लावत आहे. त्यानंतर इथे काकीने प्रसाद दिला आहे. त्यानंतर बघा, इथे मम्मीची फ्रेंड आली आहे, ती सुद्धा बिल्डिंग मध्येच राहते, तर तिला सुद्धा इथे मम्मी हळदी कुंकू लावत आहे. त्यानंतर इथे मम्मीने वाण सुद्धा दिलं आहे. बघा, वाणामध्ये एक प्लेट आणि एक टिकल्याचं पॉकेट आणि एक मेहंदीचा कोण आणि नेल पॉलिश आहे आणि सोबतच हळदी कुंकवाचा करंडा आणि काही फुलं आहेत. त्यानंतर बघा, इथे काकीने सुद्धा हळदी कुंकू लावला आहे. त्यानंतर पुन्हा त्यांच्या इथे गप्पा सुरू आहेत. त्यानंतर इथे एक दुसरे काकी आले आहेत, त्यांना सुद्धा त्या मम्मी हळदी कुंकू लावणार आहे. त्यानंतर इथे अजून एक काकी आले आहेत, त्यांना सुद्धा मम्मीने हळदी कुंकू लावलं आहे. आणि त्या काकीने वाण सुद्धा दिलं आहे. त्यानंतर इथे काकी हळदी कुंकू लावत आहे. त्यानंतर काकीने इथे तिळगूळ सुद्धा दिलं आहे. तर आजी रोज मंदिरात जाते आणि ती आता मंदिराजवळ आली आहे. आणि या काकी आजीच्या फ्रेंड आहेत, तर त्यामुळे इथे त्यांच्या गप्पा सुरू आहेत. त्यानंतर इथे आली आहे शेंडी बॉयची बेस्ट फ्रेंड पूजा दीदी. तर बघा, तिला सुद्धा हळद गाव लावून काकीने वाण दिला आहे. आणि त्यासोबतच काकीने इथे तिळगूळ सुद्धा दिला आहे. त्यानंतर बघा, इथे मम्मी हळदी कुंकू लावत आहे. मम्मीने सुद्धा इथे तिळगूळ दिला आहे, जो दीदी मल्हारला देत आहे. त्यानंतर आता बघा, आजी आली आहे, त्यामुळे आजी सुद्धा हळदी कुंकू लावत आहे. त्यानंतर इथे बघा, त्यांच्या आता पुन्हा गप्पा सुरू आहेत. इथे काकी पाय पडत होती, तर तिथं बघून इथे मल्हार पण पाय पडत होता. दीदी खूप खुश झाली तेव्हा.
त्यानंतर इथे अजून दोन काकी आले आहेत, त्यांना सुद्धा आता मम्मी आणि काकी हजर रूम लावणार आहेत, हजर रूम लावून त्या काकीने वाण दिलं आहे आणि इथे सुद्धा दिलं आहे। ते बघा म्हणलं काकींचं बघून तो पण पाया पडत होता। त्यानंतर बघा या काकींना काकी कुंकू लावत आहे, निवान सुद्धा दिला आहे। त्यानंतर येते मम्मी हळदी कुंकू लावत आहे त्या काकींना आणि तिरगुळ सुद्धा दिला आहे। तर बघा इथे दुसऱ्या काकींना सुद्धा इथे मम्मी हळदी कुंकू लावत आहे। मला बघा कसं वर चढू मस्ती करतो आणि तो पण तिरगुळ मागतोय, गोड खात नाही रोज पण आज त्याला खूपच गोड खायचं होतं। आणि त्यानंतर तो हळदी कुंकू पण लावत होता काकींना। बघा तो कसा हळदी कुंकू लावत होता पण त्याला एका जागे बसायचा अजिबात नसता, सारखं फिरत असतं इकडे तिकडे। बघा कसं मस्ती करते काकींसोबत। त्यानंतर बघा इथे मम्मीची अजून एक फ्रेंड आली आहे, तिला सुद्धा इथे मम्मी हळदी कुंकू लावत आहे। त्यानंतर इथे आजी सुद्धा हळदी कुंकू लावत आहे। बघा काकींना खूप गोड झालं होतं, त्या गोड नाही खायचं असं म्हणत होत्या। त्यानंतर बघा आम्ही थोडस इथे त्यांचं फोटोशूट केलं, त्यानंतर इथे त्यांच्या गप्पा सुरू आहेत। काहीतरी बोलत होत्या त्या। बघा तिघी पण किती सिरियस झाले आहेत, एकदम सिरियस गप्पा मारत आहेत। तर फ्रेंड्स आजचा व्लॉग एवढाच होता, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्याच व्लॉगमध्ये। तर फ्रेंड्स हे आम्ही सगळ्यांसोबत काढलेले फोटोज आहेत, कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा तुम्ही आणि बाय बाय।